कुपवाड शहरातील भारत सुदगिरणी ते अहिल्यानगर रस्त्यावरील यशवंत नगर चौकात दावेली विक्री सेंटर चालक शुभम माने याच्यावर शुक्रवारी रात्री धारधार शस्त्राने चेहऱ्यावर आणि छातीवर वर्मी घाव घालून निर्घृण खून करण्यात आला होता। तरुण रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळताच हल्लेखोराने तिथून पलायन केलं होतं। जखमीला शासकीय रुग्णालय सांगली येथे दाखल केलं। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। तात्काळ कुपवाड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळावरून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे कुपवाड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काही तासातच खून करणाऱ्या तिघा संशयितांना अटक केली आहे। यश प्रशांत सौंदडे, प्रतीक उर्फ डिप्पू संभाजी वगैरे आणि चिंतामणी चंद्रकांत गुडसलमणी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। या संशयितांना न्यायालयापुढे उभं केले असता चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान घोडागाडी शर्यतीच्या वर्चस्ववादातून तिघांनी खून केला असल्याची प्राथमिक माहिती तपासातून निष्पन्न झाली आहे। पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असलेल्या भरधाव वेगात असलेल्या क्रूजर गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कवठेभंगा तालुक्यातील बोरगाव येथील टोलनाक्याच्या कर वसुली कक्षावर जोरदार आदळून पलटी होऊन झालेल्या अपघातात 15 जण गंभीर जखमी झालेत। हा अपघात शुक्रवारी पहाटे 4:30 सुमारास घडलाय। क्रूजर चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झालाय। कर्नाटक राज्यातील निपाणी येथून क्रूजर गाडीतून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात होते। रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कवठेभंगा तालुक्यातील बोरगाव येथील टोल नाक्यावर चालकाला डुलकी लागली, त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील गाडी थेट टोल नाक्यावर आदळून पलटी झाली। या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या अपघातात कर्नाटक राज्यातील निपाणी येथील 8, इचलकरंजी येथील 5 आणि कोल्हापूर येथील 2 जण जखमी झालेत। या सर्व जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातानंतर टोल नाक्यावरील कर्मचारी आणि पोलिसांनी जखमींना मदत करून दवाखान्यात उपचारासाठी पाठवले। कोयना धरणामध्ये सध्या केवळ 12.63 टीएमसी म्हणजेच 12% पाणी साठा शिल्लक आहे। म्हणून कोयना धरण प्रशासनाने धरणातील विसर्ग कमी केल्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी कमी होणार आहे। पाणी पुरवठा योजना, उपसा सिंचन योजनांना पाणी पुरवठा कमी होणार असल्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलंय। सध्या पाऊस लांबला असून धरणातील पाणी साठा खूपच कमी झालाय। मान्सूनचं आगमन होईपर्यंत पाणी जपून वापरावं लागणार आहे, कारण ताकारी टेंभू उपसा सिंचन योजना आणि नदीकाठच्या मोठ्या सिंचन योजना पिण्यासाठी आठवड्याला 1 TMC पाण्याचा वापर होतोय। पाऊस खूपच लांबला तर धरणातील पाणी साठा 2 महिने पुरेल एवढाच आहे। म्हणून मान्सून पावसाचा जोर वाढेपर्यंत कोयनेतील पाणी जपून वापरावं लागणार आहे। कृष्णा नदीतील पाणी पातळी पुढील काही दिवस कमी होण्याची शक्यता आहे। म्हणून महापालिका प्रशासनाने सांगली शहरातील पाणी व्यवस्थापनाचं नियोजन करावे असे पत्र सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी महापालिकेला पाठवलंय। कमी पाण्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न, कृष्णा नदीत सध्या खूपच कमी पाणी साठा असल्यामुळे पाणी प्रचंड दूषित झाले, पाण्याला वास येत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी दक्षता घ्यावी, प्रसंगी पाणी उकळूनच घ्यावं असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। तासगाव ते अडसण बायपास रस्त्यावर सांगलीच्या एका 17 तलवारी घेऊन फिरताना विटा पोलिसांनी अटक केली। भगतसिंग विक्रमसिंग शिखरसेन अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडलाय। तासगाव ते आब्द खादारा रोडवर एक व्यक्ती तलवार विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता काही वेळानंतर एक व्यक्ती मोटारसायकलीवरून येत असल्याचं आढळून आलं। तिच्यावर संशय आल्याने संबंधित व्यक्तीचा पाठलाग करून त्याला थांबवून त्याची झडती घेतली। दरम्यान त्याच्याजवळील एका प्लास्टिकच्या पोत्यामध्ये 17,000 रुपयांच्या एकूण 17 लोखंडी तलवारी सापडल्या। या तलवारींबाबत अधिक चौकशी केली असता त्याने या तलवारी विक्रीसाठी आणल्याचं स्पष्ट झालं। याबाबतची कबुली आरोपीने दिलेली आहे। पोलीस निरीक्षक संतोष ढोके यांनी ही सदरशी कारवाई केली आहे। भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे। भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस नगरसेवका ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर बसवराज तेली यांना आज निवेदन दिले। भाजप प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्राताई वाघ यांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रकार राष्ट्रवादीचे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत। आव्हाड यांनी शुक्रवारी मध्यरात्री चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामकारक मजकूर ट्विटरवर अपलोड केलाय। चित्रा वाघ यांची मानहानी करण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठवण्याचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे।
तासगाव तालुक्यातील एळावी येथे असणाऱ्या सार्वजनिक स्मशानभूमी वैकुंठ धामचं सुशोभीकरण करण्यात आले. एळावी येथील लोकसंख्या जवळपास 18,000 आहे, त्यामुळे अंत्यविधी आणि रक्षा विसर्जनासाठी वेगवेगळ्या भागातून नातेवाईक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामानाने जागाही येथे मोठी आहे. अपघात आणि व्यसनाधीनता यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढले, त्यामुळे व्यसनी आणि बेजबाबदार तरुणांना किंवा नागरिकांना एक चांगला संदेश जावा या उद्देशाने ज्ञानगंगा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वैकुंठ धामचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची सुरुवात हर हर महादेव हे चित्र काढून केलेली आहे. दुसऱ्या बाजूला तुका आकाशा एवढा हे चित्र घेतलं आणि याची चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली. बघता बघता अनेक देणगीदार तयार झाले आणि त्यातून धूम्रपान, दारूचे व्यसन, अंधश्रद्धा, पर्यावरण संतुलन तसेच बेजबाबदारीने वाहन चालवणे, आत्महत्या अशा वेगवेगळ्या विषयांवर समाज प्रबोधनपर चित्र रंगवण्यात आली. त्याला योग्य स्लोगनही देण्यात आले. सेवाभावी संस्थेच्या लोकसहभागातून केलेल्या या कामाचं आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिरात चांगला प्रतिसाद मिळालाय. राष्ट्रवादी डॉक्टर सेलने शिबिर आयोजित केलं होतं. रुग्णांची तपासणी आणि मोफत औषधांचं वाटप यावेळी करण्यात आलंय. सेवा सदन हॉस्पिटलचे विशेष सहकार्य मिळालं. सांगली क्रिकेट असोसिएशन तसेच पोलाइट क्लबतर्फे युवकांसाठी क्रिकेट स्पर्धाही भरवण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पुरोगामी विचारांवर चालणारा पक्ष आहे. महाराष्ट्राचे पुरोगामित्व नेहमीच जपण्याचं काम पक्षाने तसेच नेत्यांसह प्रत्येक घटकाने केलंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सेवादल यांच्या मार्फत तसेच सांगली शहर जिल्हा शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सकाळी पक्ष मुख्यालयासमोर ध्वजवंदन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवण्यात आले.